स्वागत आणि मी उमाळकर मॅडमना मनीषा वाघमारे मॅडमला विनंती करतो की आमच्या महाविद्यालयाचा जो परिसर आहे त्या परिसराची ओळख नवीन विद्यार्थ्यांना व्हावी, त्यामुळे जी एक पीपीटी स्वरूपात तयार केलेली आहे तर ती त्यांनी स्क्रीन शेअर करावी. मनीषा वाघमारे मॅडम. मॅडम सुरू करा. आपले 50वे वर्ष साजरे करतात. माइक बंद करा, माइक बंद करा प्लीज. स्वावलंबी आणि आत्मनिर्भर महाविद्यालयाचे उद्घाटन तत्कालीन माननीय राज्यपाल आलिया व जंग यांच्या हस्ते झाले. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या महाविद्यालयाने संस्कारक्षम व गुणवंत विद्यार्थ्यांनी घडवले, तसेच आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखलेली असून त्याच्या प्रगतीचा आलेख सतत रंगवत आला. विद्यार्थ्यांच्या प्रगती बरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासा व्यतिरिक्त विविध उपक्रम देखील महाविद्यालयात राबवले जातात. उदाहरणार्थ विविध कार्यशाळा, चर्चा सत्रे, व्याख्याने, अल्प मुदतीचे कोर्सेस इत्यादी परंपरागत विषयाबरोबरच नवीन तांत्रिक विषय देखील येथे शिकवले जातात. संगणक, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादी काळानुक्रम सुधारणात्मक बदलही महाविद्यालयात केलेले आहे. काही वर्षापासून विज्ञान शाखा ही सुरू केली असून यंदाच्या वर्षापासून महिला कनिष्ठ महाविद्यालयात सह शिक्षणाला सुरुवात. हे सर्वानुमते घेतलेले विद्यालयाचे म्हणूनच महाविद्यालयाप्रती गौरवाने म्हणावेसे वाटते. इवलेसे रोप लावियलेद्वारे त्याच वेळी गेला गगणावरी. Thank you.
धन्यवाद मॅडम. खरोखरच आपण जी आता पीपीटी पाहिलेली आहे तर मला वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच त्या परिसराची ओढ लागलेली असणार आहे. आपण परमेश्वराला विनंती करू की लवकरात लवकर हे आलेलं जे संकट आहे ते दूर हो आणि आपण सर्व पुन्हा त्या परिसरामध्ये एकत्र भेटो. आज आपण जशी परिसराची ओळख करून घेतली तसेच आमच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या महाविद्यालयाबद्दल आपल्या महाविद्यालयाबद्दल एक थोडक्यात स्वतःचा असं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यामध्ये कला शाखेची कुमारी श्रावणी मुधळवाडकर हिला विनंती करतो की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. श्रावणी नमस्कार, माझा आवाज येतो व्यवस्थित? हो हो येतो. नमस्कार माननीय प्राचार्य डॉक्टर पुरोहित मॅडम आणि उपस्थित सर्व माननीय प्राध्यापकांना माझा नमस्कार. या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी म्हणून बोलताना मला खरंच खूप आनंद होतोय. आज मी 12वी सायन्स घेतल्यानंतर मला नेहमीच आर्ट्स कडे वळायचं होतं, कारण मी लहानपणापासून गाणं शिकते माझे गुरुपंडित डॉक्टर पराग चौधरी सर यांच्याकडे. तर ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं हा माझा बेस्ट डिसिजन होता असं मी म्हणेन, कारण मला लहानपणापासूनच एकतर कलेची आवड होती पण या कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याला आणखी एक्सपोजर मिळालं असं मी म्हणेन. जे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी इथे ऍडमिशन घेतलं या वर्षी त्यांना मी खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही अगदी परफेक्ट कॉलेज निवडलेलं आहे. तुमच्या नुसत्या एज्युकेशन साठी नाहीच तर फक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमचे इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी. या कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला आले तेव्हा माझी फर्स्ट प्रायोरिटी ऑफकोर्स म्युझिक होती, पण तरी सुद्धा इतर जे डिपार्टमेंट होते जिथे मी माझा विषय संस्कृत होता, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स होतं, इंग्लिश होतं, तर या सगळ्यांनी खूपच सपोर्ट केला. कारण बऱ्याच वेळा असं व्हायचं की काही कॉम्पिटिशन्स काही प्रोग्राम्स याच्यामुळे मला कॉलेज रेग्युलर अटेंड करायला नाही जमलं, पण तरी मी माझा पूर्ण प्रयत्न होता की मी करेन. पण तरी ह्या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं एज्युकेशनली पण आणि प्रोफेशनली पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा. एकतर या कॉलेजमध्ये फक्त एज्युकेशन दिलं जात नाही, एक मुलगी म्हणून जे तुम्हाला एक्सपोजर इतर कॉलेजमध्ये मिळत नाही ते या कॉलेजमध्ये मिळेल असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. कारण इथे फक्त तुमच्या एज्युकेशनवर नाही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण खूप खूप मेहनत घेतली जाते आणि हे एक्सपेक्टेड असतं की तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवावा. माझ्या बाबतीत मला अनुभव इतका छान आला की फक्त कॉम्पिटिशन आणि ह्याच्यामध्येच फक्त अडकून न राहता कॉलेजनी पण इतके छान प्रोग्राम्स अरेंज केले, कॉलेजतर्फे अरेंज केलेले, त्याच्यानंतर कॉलेजतर्फे जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये जे गेस्ट लेक्चरर्स किंवा जे गेस्ट आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत होते त्याच्यातून पण खूप आणखी नॉलेज मिळत गेलं आणि तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यामध्ये ह्याचा खूप फायदा झाला. माझा खूप चांगला अनुभव म्हणजे याच वर्षीच्या पालक मेळाव्यामध्ये जेव्हा प्रवीण दवणी सर आले होते तेव्हा त्यांच्या समोर मला माझी कला सादर करण्याचा चान्स मिळाला आणि त्यांनी स्वतः मला शाबासकी दिली, अगदी नाव घेऊन त्यांनी माझं कौतुक वगैरे केलं. तर मी म्हणेन की हे फक्त कॉलेजमुळे शक्य झालंय आणि मी त्याच्यासाठी त्यांची खूप आभारी आहे. ह्याशिवायच जेव्हा तुम्हाला एक वेल इक्विप्ड लायब्ररी, एक वेल इक्विप्ड कम्प्युटर लॅब हे सगळं मिळतं, जेव्हा हॉस्टेल्स व्यवस्थित असतात, जेव्हा लेक्चर्स तुम्ही जे अटेंड करता ते अगदी उत्तम शिकवले जातात, तेव्हा फक्त एज्युकेशनवरचं तुमचं फोकस राहतच पण त्याशिवाय तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. जसं की NSS कॉलेजमध्ये होतं गॅदरिंग होतं, गॅदरिंगमध्ये खूप वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात आणि त्या दरवर्षी काही बदलत जातात काही सेम राहतात, पण तरी तुम्हाला एक चान्स असतो की जे तुम्ही इतर कुठे कदाचित तुम्हालाही माहिती नसतं की तुमच्यामध्ये तुम्ही हे करू शकता ते तुम्हाला गॅदरिंगच्या निमित्ताने करायला मिळतं.
तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं युथ फेस्टिवल. हे तिन्ही वर्ष मी कॉलेज तर्फे युथ फेस्टिवल अटेंड केलं आणि त्याच्यात पार्टिसिपेट केलं. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि नाट्य संगीत या तिन्ही भागांमध्ये मला पार्टिसिपेट करायची संधी मिळाली. युथ सुद्धा तेवढं इंटरेस्ट घेऊन जर केलं तर कॉलेजमधले शिक्षक आणि ऑफकोर्स प्रिन्सिपल मॅम सुद्धा खूप सपोर्ट करतात. मला त्यांनी खूप सपोर्ट केला. खूप त्यांनी मला अगदी आग्रहाने सांगितलं की तू पार्टिसिपेट कर, तू करू शकतेस आणि खूप चांगलं करू शकतेस, मेहनत घे वगैरे. म्युझिक डिपार्टमेंटचा पण याच्यामध्ये खूप मदत झाली त्यांच्याकडनं. समूह गीतामध्ये पण कॉलेजला प्राइज मिळालं होतं, त्याच्यातही मी पार्टिसिपेट केलं होतं एक वर्ष. सो हे माझे अनुभव मी कधीच विसरू नाही शकणार. त्याच्यानंतर जे बाहेर पण कॉम्पिटिशन होतात, जसं की आता इंद्रधनुष्य ही एक युथ फेस्टिवल घेतलं जातं इंटर युनिव्हर्सिटी, तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजतर्फे मला जायला जायची संधी मिळाली. मी 2 वर्ष पार्टिसिपेट केलं आणि त्याच्या पुढे पण स्टेट लेवलला पण माझं सिलेक्शन झालं, तिथे पण मला पार्टिसिपेट करायला मिळालं. सो तुम्ही जर खरंच खूप इंटरेस्ट घेत असाल आणि तुम्हाला तुमचे इंटरेस्ट माहिती असतील तर तुम्हाला हे कॉलेज अगदी फुल सपोर्ट करेल आणि तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की म्हणजे हे करायचं राहिलं किंवा इथं गेलं असतं तर बरं झालं असतं. इथे तुम्हाला प्रचंड एक्सपोजर मिळतं आणि खूप प्लॅटफॉर्म्स मिळतात तुम्हाला तुमची कला नुसती सादर करण्यासाठी नाही तर तुमच्यामध्ये पण जे काही अंगभूत गुण असतात जे आपल्याला सुद्धा माहिती नसतात कधी कधी, तर ते सुद्धा बाहेर येण्यासाठी खूप मदत होते. एक माझा अनुभव सांगते की संस्कृत डिपार्टमेंट तर्फे का माहिती नाही, बघते कॉलेजचा होता कार्यक्रम वाचन प्रेरणा दिनाचा, तर त्याच्यामध्ये एक पुस्तकावर समीक्षण लिहिण्याचा एक उपक्रम होता. तर मी फक्त ट्राय केलं की जस्ट बघूया आपल्याला जमतंय का, पण मला सुद्धा तेव्हा कळलं की ओके म्हणजे मी बऱ्यापैकी लिहू पण शकते, एखाद्या पुस्तकावर समीक्षा वगैरे करू शकते. तर असं बऱ्याच वेळा होतं, पण तुम्ही एक्सपेक्टेड असतं की तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या, प्रत्येक एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करा आणि तुमचं नुसतंच एज्युकेशनल नाही तर पर्सनल डेव्हलपमेंट सुद्धा करून घ्या. आणि जितका तुम्ही इंटरेस्ट जास्त दाखवाल तितकं कॉलेज तुम्हाला जास्त सपोर्ट करेल. सो मला फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींना फक्त एवढंच सांगायचंय. आणि ह्या कॉलेजमधला माझा अनुभव खूप सुंदर होता. 3 वर्ष मी खूप खूप एन्जॉय सुद्धा केलं, खूप डेव्हलपमेंट सुद्धा झाली माझ्यामध्ये आणि एज्युकेशनली सुद्धा बरंच काही शिकायला मिळालं. सो आय एम थँकफुल टू दिस कॉलेज की मी या कॉलेजची विद्यार्थिनी होते. आणि प्रिन्सिपल मॅम प्रत्येक डिपार्टमेंट, म्युझिक डिपार्टमेंट असेल किंवा इतर विषयांचे डिपार्टमेंट असेल, म्युझिक डिपार्टमेंट मला अगदी माझं वाटतं त्याच्यामुळे हे सगळे डिपार्टमेंट्स कडून खूप सपोर्ट मिळाला. आणि मी खरंच अभिमानाने सांगू शकते की येस आय एम वन ऑफ द स्टुडंट्स ऑफ दिस कॉलेज. थँक्यू सो मच मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू सर. धन्यवाद श्रावणी. श्रावणी आता जसं म्हणा माझं हे करायचं राह असं वाटत नाही. मला वाटतं प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी आपल्यामध्ये काय आहे हे आत्ताच ओळखावं आणि पूर्ण 3 वर्षामध्ये आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना किंवा असतील आपल्यातले गुण म्हणजे पुन्हा असं वाटणार नाही की अरे आपलं हे करायचं राहून गेलं. तर पुढची मनोगत करणारी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे कुमारी श्वेता धवन, तिला मी विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, गुड आफ्टरनून ईच अँड एव्हरीवन. आदरणीय प्राचार्या वसुधा पुरोहित मॅम नमस्कार. सगळ्या शिक्षक वृंद व माझ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना माझं सप्रेम नमस्कार. मी श्वेता धवन, नुकतेच बीकॉम पास आउट होऊन ग्रॅज्युएट झाले. मी आपल्या समोर माझा 3 वर्षाचा म्हणजे 3 वर्षात काय काय अनुभव घेतला तो शेअर करत आहे. कॉलेज
म्हणजे एक वेगळंच विश्व होतं आमच्यासाठी, एक वेगळीच मजा, एक वेगळीच दुनियादारीच होती, म्हणजे अशी वेगळीच सगळं काही वेगळंच होतं कॉलेज. म्हणजे आपल्या महाविद्यालयात अशा भरपूर अशा सुविधा आहेत, उत्कृष्ट स्पोर्ट डिपार्टमेंट आहे, विविध पातळ्यांवर आपल्या महाविद्यालयाने खेळात आपले कौशल्य दाखवून वर्चस्व कायम ठेवले आहे. तसेच सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी शांत सुंदर मोकळी अशी लायब्ररी आहे, जिथं ज्ञानाचा थांग सागर पसरलेला आहे. फार छान वाटतं तिथे अभ्यास करताना सुद्धा. आम्ही फार मजा केली आहे लायब्ररीमध्ये, शांतता तर नव्हतीच ठेवली पण मजाही केली आहे आणि सगळंच म्हणजे असं छान केलंय. तसंच मोठी कम्प्युटर लॅब आहे, तिथे इंटरनेटच्या सहाय्याने आपण सर्व काही कुठल्याही गोष्टीचा आढावा घेऊ शकतो, हव्या त्या गोष्टी आपण सर्च करू शकतो, आपल्याला जे हवंय ज्याचं ज्ञान नाही ते आपण घेऊ शकतो. तसेच दरवर्षीचा श्वेता, हा मॅम, हा मॅम, व्हिडिओ ऑन कर ना, म्हणजे आम्हाला लाईव्ह तुला ऐकायला छान वाटेल. मॅडम माझा व्हिडिओ मध्ये प्रॉब्लेम येतो, माझा व्हिडिओ होत नाहीये. हो का? हा आधीच सांगितलं. बर बर, ठीक आहे. हा तसेच दरवर्षीप्रमाणे एनएसएस कॅम्प, एनएसएस कॅम्प म्हणजे मज्जा, माय गॉड, इतकी मज्जा आम्ही एनएसएस कॅम्प मध्ये केली आहे. एक लीडर होण्याचा अनुभव मी तिथे घेतला, एक लीडरच्या दृष्टिकोनातून म्हणजे कसं सगळ्यांना हँडल करायचं, काय करायचं, लीडर होण्याचा मी अनुभव एकदम छान घेतला. तेथील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन दैनंदिन जीवन कसं, अगदी आम्ही फार जवळून अनुभवलं आणि फार लकी समजतो आम्ही, म्हणजे स्वतःला फार लकी समजतो तिथलं आयुष्य आणि आपलं आयुष्य, म्हणजे फार डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आपण जगत म्हणजे आपण रिअली कसं आयुष्य जगत आहोत, तिथले लोक कसे जगतात, त्याचा हा एक अनुभव आम्हाला छान आला. सर्व मुलींना मी उद्देशून सांगेल, तुम्ही सुद्धा एनएसएस कॅम्पला, एनएसएस कॅम्पचा पाठवा, स्वतःसाठी स्वतः मजा करा, स्वतःसाठी सुख शोधताना त्या दुसऱ्यांना थोडा सुखच वाटा द्या. तसंच सगळ्यांचं आवडतं गॅदरिंग, धमाल मस्ती, नुसती एन्जॉयमेंट आणि डान्स गाणं, म्हणजे सगळे म्हणजे तुमची कला दाखवण्याची तुम्हाला सुवर्ण संधी, त्या संधीचं सोनं करा, हे आवर्जून सांगेल मी. परत नंतर पुढे कधी हा चान्स येईल नाही हे सांगता येत नाही, त्यामुळं आहे त्या संधीचं नक्की सोनं करा. तसंच आमच्या सर्व लाडक्या मॅडम, सगळ्या कॉलेजचा पूर्ण स्टाफ एकदम खूप म्हणजे असं मन मिळावू, सगळ्यांशी छान बोलणाऱ्या करणाऱ्या. अगोदर नवीन नवीन बोलायला भीती वाटायची पण नंतर सर्व म्हणजे नंतर बोलताना असं एकदम हे झालं, मॅडम कमी आणि जवळची मैत्रिणी जास्त आम्ही होऊन गेलो. चांदोरकर मॅम, वाजपेयी मॅम, चक्रनारायण मॅम, सगळ्याच आमचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यात खूप मोलाचा वाटा आहे. अभ्यासातील ज्ञान तर त्या आम्हाला देतच होत्या, तसंच अजूनही देतात, काही गरज पडली तर अजूनही खूप सपोर्ट करतात आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. तसेच अभ्यासाबाहेरचं सुद्धा नॉलेज त्यांनी भरपूर आम्हाला दिलं, आमचे पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा सोडवण्यात त्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि अजूनही करतात. तसेच प्राचार्य मॅडम, मॅडम सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिल्या, सगळ्यात जास्त विद्यार्थिनींना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत राहिल्या आणि असंच मॅडम तुम्ही पुढेही करशाल, त्यासाठी तुमचं स्पेशल थँक्यू. तसेच कॉलेजच्या बॅक ऑफिस मध्ये काम करणारे बापू मामा, उमेश सर, गणेश सर, मगरे मावशी, सगळेच खूप जीवाभावाचे आणि सपोर्टिव्ह होते. बापू मामानी तर नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेल, रेग्युलर लेक्चर्स करा, त्यातून येणाऱ्या संधीचं सोनं करा, एन्जॉय पण करा, एन्जॉय करताना सेमिनार एन्जॉय तर कराच आणि सेमिनार पण अटेंड करा, कुठला सेमिनार मिस नका करू एन्जॉयमेंट करताना, कारण त्याचा फायदा नक्कीच कुठे ना कुठे भविष्यात काम येईल आपल्याला. एवढे बोलून मी आपली रजा घेते, सगळ्यांनी काळजी घ्या आणि इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद श्वेता. यानंतर बीसीए विभागाची कुमार, हॅलो, हा सुनो. यस सर, आवाज येतोय? आवाज येतोय. धन्यवाद सर. गुड आफ्टरनून एव्हरीवन, मी शिवानी लक्ष्मण राऊत बीसीए फायनल इयरला शिकत आहे डॉक्टर सौ इंद्रबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय या कॉलेजमध्ये. मागील 3 वर्षापासून शिक्षण घेते. कॉलेज म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. आपले कॉलेजमध्ये एकदम फ्रेंडली वातावरण आहे. मुलींना कुठलीही अडचण असेल तर सर्व प्राध्यापिका नेहमीच सहकार्य करतात. मी बीसीए विभागात शिक्षण घेत असल्यामुळे माझा रोजच कम्प्युटर लॅबशी संबंध येतो. आमचे प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर्स वेळेवर घेतात. लॅबचा माझा
दरवर्षी बीसीए डिपार्टमेंटची एक इंडस्ट्रियल व्हिजिट असते. तिथे आम्हाला दाखवले जाते की आय टी कंपनी कशा प्रकारे काम करतात आणि कशा प्रकारे कोणकोणते प्रोडक्ट कशा कशा प्रकारे आणि कुठे कुठे युज होतो त्याचं ते सगळं मार्गदर्शन आम्हाला दिले जाते. आमचे पीपीटी प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन सुद्धा घेतले जातात. तसेच बीसीए डिपार्टमेंटचे एक गेस्ट लेक्चर घेतले जातात. त्यात एक विषय निवडून आम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाते. फॉर एक्झाम्पल सायबर क्राईम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर त्याबद्दल कुठे आणि कसा युज होतो याबद्दल आम्हाला सांगितलं जाते. सध्या कोविड चालू असल्यामुळे सर्व ऑनलाईन चालू आहे. आता आपलं ऑनलाईनच हे चालू आहे मार्गदर्शन. तसेच आमचं नोट्स आणि सर्व प्रॅक्टिसचे पेपर ते आम्हाला क्लासरूम द्वारे माहिती पुरवली जाते. सर्व नोट्स आम्हाला अवेलेबल करून दिले जातात. ऑनलाईन सुद्धा आमचे लेक्चर्स हे व्यवस्थित आणि चांगले सुरू आहे आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद शिवानी. यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचं प्रतिनिधित्व करते योगिता शिरसाट. योगिता. हो सर. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो येतो. मी महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू कुमारी योगिता राजू शिरसाट आज आपल्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाची थोडी माहिती देणार आहे. जेवढं मी अनुभवलं तेवढं मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्या महाविद्यालयाच्या तर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या स्पर्धांच्या तयारीसाठी अत्याधुनिक क्रीडा व नियमित सराव घेतला जातो. स्पर्धेसाठी लागणारा गणवेश व सर्व खर्च महाविद्यालयाद्वारेच केला जातो. राष्ट्रीय व राजकीय क्रीडा स्पर्धांसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना बोर्डाच्या व पदवीच्या परीक्षेमध्ये 25 मार्क मिळतात. विविध क्रीडांची क्रीडा स्पर्धांची तालीम किंवा सरावासाठी विभागातर्फे अनुभवी कोचचे नियोजन व प्रात्यक्षिकाचे आयोजन केले जाते. सहभागी खेळांमध्ये विविध गिरीभ्रमण मोहिमा हिमालयीन मोहिमा यांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण किंवा गिर्यारोहणाचा व अनेक ऍडव्हेंचरस अनुभव ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करण्याचा अनुभव मिळतो आणि खेळामध्ये त्यांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यात सहभागी होणाऱ्या आणि विजेत्या विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं जातं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. असा हा माझ्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा आढावा मी तुमच्या समोर थोडक्यात मांडला. धन्यवाद. धन्यवाद योगिता. सांगण्यास अतिशय आनंद होतो की ज्या क्रीडा विभागाचा योगितांनी उल्लेख केला त्या विभागाच्या ज्या प्राध्यापक आहेत त्या मनीषा वाघमारे मॅडम यांनी आपल्या भारताचा आणि आपल्या महाविद्यालयाचा पर्यायाने झेंडा हिमालयाच्या शिखरावर त्यांनी पोहोचवलेला आहे. खूप खूप धन्यवाद योगिता. यानंतर आपण जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आयोजित केलेला आहे जो आपला उद्देश आहे तर त्या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या अभिभाषणाचा कडे आपण आता वळणार आहोत. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांना मी विनंती करतो की मॅडम आपल्या अभिभाषणास आपण सुरुवात करावी. प्राचार्या मॅडम. नमस्कार सगळ्यांना. ऐकू येते ना मी बोललेलं? हो मॅडम. हो मॅडम ऐकूया. आजच्या ह्या आपल्या व्हर्च्युअल प्रोग्राम साठी उपस्थित असलेले फर्स्ट इयरचे सर्व विद्यार्थिनीच म्हणायला पाहिजे, फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थिनी, त्यांचे पालक, नंतर आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, मला कल्पना येत नाही आहे पण तरी मला असं वाटतं की थोडी संख्या कमी आहे म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींची. त्यांचे पालक या ठिकाणी जॉईन झाले की नाही हे पण ही पण कल्पना येत नाही आहे आणि आपले प्राध्यापक पण ठीक आहे. जे आता जॉईन झाले आहेत या सर्वांचं मी सर्वप्रथम अतिशय
मनापासून स्वागत करते. विद्यार्थिनी आहेत ज्यांनी महाविद्यालयामध्ये कदाचित पहिल्यांदा प्रवेश घेतला असेल, किंवा काही विद्यार्थिनी आपल्या महाविद्यालयामध्ये 11वी 12वी साठी त्यांचा प्रवेश असेल आणि आता त्यांनी फर्स्ट इयरला प्रवेश घेतला असेल. ह्या सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयाची ओळख व्हावी, त्याबरोबरच जेव्हा आपण 11वी 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन लेव्हलला प्रवेश घेतो, ज्याला हायर एज्युकेशन असं म्हणतात, उच्च शिक्षण, तर हे ह्या उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये हा विद्यार्थी प्रवेश घेतात तेव्हा ही शिक्षण प्रक्रिया कशी आहे, इथे अभ्यासक्रम कसा असतो, इथे परीक्षा कशा घेतल्या जातात, इथे टीचिंग लर्निंग कसं होतं, आपण भाग विद्यार्थ्यांना सांगणं, त्याची ओळख करून देणं हे गरजेचं असतं. म्हणजे या ठिकाणी मी दोन गोष्टींबद्दल बोलणार आहे. सर्वात पहिल्यांदा महाविद्यालयाबद्दल बोलणार आहे. म्हणजे जसं मी आता म्हटलं की काही विद्यार्थिनी जरी ह्याच महाविद्यालयाच्या असतील, ज्युनियर कॉलेजमधल्या आणि ज्या आता सिनियर कॉलेजमध्ये आलेल्या आहेत, त्यांना महाविद्यालयाचा परिसर जरी माहिती असेल, तरी जेव्हा सिनियर कॉलेजमध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात तेव्हा त्याची जी संरचना आहे वरिष्ठ महाविद्यालयाची, तिची ओळख करून घेणं हे गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी हा कार्यक्रम आताची परिस्थिती ही अशी असल्यामुळे आपण व्हर्च्युअली घेतोय, नाही तर मग फेस टू फेस आपलं इंटरॅक्शन होतं आणि विद्यार्थ्यांची सर्व प्राध्यापकांची एकमेकांशी ओळख होते आणि त्यानंतर मग पुढचे 3 वर्ष हे विद्यार्थ्यांच्या साठी अतिशय संस्मरणीय ठरतात. आताच श्रावणी, श्वेता धवन, नंतर शिवानी राऊत आणि सुरभी गुप्ता ह्या कॉलेजच्या माजी विद्यार्थिनींनी त्यांच्या कॉलेज विषयीचे अनुभव, कॉलेज प्रतीक्षा, त्यांच्या भावना तुमच्या समोर व्यक्त केलेल्याच आहेत आणि त्यांच्या एकूण वाटचालीमध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये कॉलेजचं काय योगदान होतं त्याचा पण त्यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. आणि तो म्हणूनच आपण असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला की माजी विद्यार्थिनीचे अनुभव माजी विद्यार्थिनी या शेअर करतात तेव्हा विद्यार्थिनींना ते जास्त जवळचे वाटतात, कारण विद्यार्थी हे एकमेकांना रिलेट करू शकतात. तर सर्वप्रथम आता महाविद्यालयाची ओळख करून देताना मला सांगायला आवडेल की आपल्या महाविद्यालयाचं व्हिजन म्हणजे ज्याला म्हणू आपण ध्येय, उद्दिष्ट, म्हणजे महाविद्यालय कशासाठी स्थापन केलं आपलं. आत्ताच दोडके सरांनी सांगितलं की महाविद्यालयाला ह्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. जून 1970 मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाली आणि आता 2020 जून मध्ये महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि एवढी मोठी 50 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेलं हे मराठवाड्यातलं पहिलं महिला महाविद्यालय आहे. आणि अशा महाविद्यालयामध्ये तुम्हाला शिक्षणाची संधी मिळाली हे तुमच्यासाठी खरं म्हणजे अतिशय भाग्याचं लक्षण आहे असं मी नक्कीच म्हणेन. तर आपल्या कॉलेजचं उद्दिष्ट हे वुमेन एम्पॉवरमेंट, स्त्री सक्षमीकरण, म्हणजे स्त्रियांना मुलींना सर्वतोपरी सक्षम बनवणं, म्हणजेच मुलींचा, विद्यार्थिनींचा, स्त्रियांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे आपल्या महाविद्यालयाचं उद्दिष्ट आहे. शिक्षणाच्या माध्यमातून
ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं हे आपल्या महाविद्यालयाचं उद्दिष्ट आहे. आणि ह्या उद्दिष्टाला अनुसरून आपल्या महाविद्यालयामध्ये सर्व उपक्रमांची आखणी केली जाते. जो अभ्यासक्रम या ठिकाणी राबवला जातो तो तर विद्यापीठाने आपल्याला जो ठरवून दिलेला आहे तो अभ्यासक्रम आपण घेतोच, पण त्याच्या बरोबर त्या व्यतिरिक्त ज्याला आपण म्हणू को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे अभ्यासाला पूरक असणारे उपक्रम, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे अभ्यासेतर उपक्रम हे पण महाविद्यालयामध्ये घेतले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होईल. ह्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत या सुप्त गुणांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयामध्ये सर्व कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा ह्याचं आयोजन केलं जातं. आता माझी विद्यार्थिनी पेटी श्रावणीने, श्वेताने सगळ्यांनीच याचा उल्लेख केलेला आहे. माझ्याही या संवादामध्ये याच्या पुढे तो ओघाने येईलच, पण मला सुरुवात ह्यापासून करायची आहे की अशा प्रकारे आपल्या महाविद्यालयाचं व्हिजन हे स्त्रीकरण किंवा मुलींचा परिपूर्ण विकास. आणि अलीकडच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की कॉलेजमधली डिग्री BA, BCom, BCA ही विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुरेशी नाही. ह्या डिग्रीच्या बरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कुठलं तरी कौशल्य विकसित होणं हे अतिशय महत्वाचं असतं. हे कौशल्य विकसित झाल्याशिवाय बाहेरच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी, व्यवसाय किंवा स्वयंरोजगार मिळवण्यासाठी, स्वयंरोजगार करण्यासाठी कौशल्य विकास हा अलीकडच्या काळामध्ये एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण महाविद्यालयामध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस किंवा काही शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा हे जे पारंपरिक आपला अभ्यासक्रम आहे जो युनिव्हर्सिटीनी आपल्याला ठरवून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाबरोबरच आपण हे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस महाविद्यालयामध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आपण महाविद्यालयामध्ये गेल्या 3 वर्षांपासून राबवतो आहोत. आता मुद्दा असा आहे की महाविद्यालयामध्ये आपण एवढे उपक्रम राबवतो, एवढे कोर्सेस घेतो, ह्या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या निमित्ताने मी तुम्हाला अतिशय मनापासून आवर्जून सांगू इच्छिते की महाविद्यालयामधल्या प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थिनीने समरसून सहभाग नोंदवला पाहिजे, कारण इथले सगळे उपक्रम हे विद्यार्थ्या आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्या कोरोनाच्या नंतर जेव्हा आपलं रेग्युलर कॉलेज चालू होईल तेव्हा आपल्या ह्या सर्व नवीन विद्यार्थिनी आपल्या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्त आणि क्रियाशील सहभाग नोंदवतील. आता महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरची थोडक्यात जर ओळख करून द्यायची तर आपल्या महाविद्यालयाच्या 2 बिल्डिंग आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पहिली जी बिल्डिंग आहे तिथे थोडं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आणि ज्युनियर कॉलेज आहे आणि त्याच्या मागची जी दुसरी बिल्डिंग आहे तिथे प्रामुख्याने सिनियर कॉलेज किंवा वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग त्या ठिकाणी चालतात. ह्याबरोबरच महाविद्यालयामध्ये जे कोर्सेस
चालू आहेत म्हणजे बी ए बी कॉम आणि बी सी ए ह्या तीन फॅकल्टीज आहेत महाविद्यालयामध्ये. तर ह्या तीन फॅकल्टीज साठी ज्या लॅबोरेटरीज आवश्यक आहेत म्हणजे बी ए ह्या प्रोग्राम मध्ये असं म्हणूया आपण सायकोलॉजी होम सायन्स म्युझिक हे जे विषय आहेत या विषयांसाठी ज्या लॅबोरेटरीज लागतात या उत्कृष्ट लॅबोरेटरीज वेल इक्विप्ड याला म्हणतो आपण अशा लॅबोरेटरीज आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. इंग्लिश साठी लँग्वेज लॅब आहे. त्याबरोबरच बाहेर गावून किंवा ग्रामीण भागातून जे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात तर ह्या विद्यार्थिनींसाठी हॉस्टेलची उत्कृष्ट व्यवस्था आहे. 100 विद्यार्थिनींचं हॉस्टेल आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात आहे. महाविद्यालयाचं ऑडिटोरियम आहे तापडी या नाट्य मंदिर ज्या ठिकाणी महाविद्यालयाचे संस्थेचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सगळे तापडी या नाट्य मंदिरामध्ये होतात. त्याच्या बाजूला जे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलमध्ये तुम्ही पीपीटी मध्ये पाहिले की बॅडमिंटन किंवा जे इनडोअर गेम्स आपण म्हणू ते सगळे तापडी या क्रीडा संकुलमध्ये होतात. त्याबरोबरच क्रीडांगण महाविद्यालयाच्या समोरच पटांगण आहे क्रीडांगण आहे आणि आत्ताच दोडके सरांनी ज्याचा उल्लेख केला की आपल्या शारीरिक शिक्षण विभागाच्या ज्या निदेशक आहेत प्राध्यापक मनीषा वाघमारे ज्या मराठवाड्यातल्या पहिल्या माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी आपल्या देशाचा आपल्या महाविद्यालयाचा झेंडा फडकवणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत आणि आपल्या सगळ्यांचं हे सुदैव आहे की अशा मनीषा वाघमारे ह्या आपल्या महाविद्यालयाचाच एक भाग आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण महाविद्यालयामध्ये शिखर कन्या ऍडव्हेंचर क्लबची स्थापना केलेली आहे. आता सुरभिनी तुम्हाला सांगितलं सुद्धा की ज्या ऍक्टिव्हिटीज या ऍडव्हेंचर क्लबच्या अंतर्गत होतात तर त्यामध्ये मग गिरीभ्रमण गिर्यारोहण असे साधारण साहसी आपण म्हणू उपक्रम ह्या शिखर कन्या ऍडव्हेंचर क्लबच्या वतीने महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातात. त्याबरोबरच मग हॉकी आहे क्रिकेट आहे व्हॉलीबॉल बास्केटबॉल असे विविध क्रीडा प्रकार आपल्या महाविद्यालयामध्ये घेतले जातात. ॲथलेटिक्स आहे फेन्सिंग आहे आणि मनीषा वाघमारे यांच्या लीडरशिपच्या अंडर हे सगळे खेळ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी मनापासून त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि कितीतरी विद्यार्थिनींना नॅशनल लेवलची पारितोषिक सुद्धा यामध्ये मिळालेली आहे. आपली आता एक विद्यार्थिनी सुरभी गुप्ता हिने तिचं मनोगत व्यक्त करताना क्रीडा हा जो प्रकार आहे तर ह्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचं जे योगदान आहे त्याचा उल्लेख तिने केलेलाच आहे आणि म्हणून मला विशेष करून ही आपल्या महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे हे सर्व विद्यार्थिनींना सांगायचं आहे. त्याबरोबरच महत्वाची गोष्ट आणखी एक अशी की जसं मी तुम्हाला म्हटलं की आता 11वी 12वीच्या नंतर तुम्ही फर्स्ट इयरला जेव्हा प्रवेश घेता तेव्हा उच्च शिक्षणामध्ये तुम्ही आता सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे म्हणजे आतापर्यंतचा अभ्यासक्रम तुमची अभ्यासाची पद्धती तुमची परीक्षेची पद्धत ह्या सगळ्या बाबींमध्ये आता तुम्हाला बदल करावा लागणार आहे. अकरावी बारावी मध्ये असताना होते त्याच्यापेक्षा आता पेपरचे पॅटर्न वेगळे आहेत इथे शिकवण्याची पद्धत वेगळी असेल तुम्हाला स्वयं अध्यापन याच्यावर तुम्हाला भर द्यावा लागणार आहे आणि हे ज्या विषयांचे प्राध्यापक ह्या संबंधीचं संपूर्ण मार्गदर्शन वर्गामध्ये वेळोवेळी करत असतातच. मी आता फक्त तुम्हाला काय बदल आहे एवढं सांगितलं की अभ्यासक्रम बदलतो परीक्षेचा पॅटर्न बदलतो तुमची अभ्यासाची पद्धत बदलते आणि वर्गामध्ये शिकवण्याची पद्धत सुद्धा बदलते. तर हे सगळे बदल तुम्हाला सहजासहजी स्वीकारण्यासाठी आपले सर्व प्राध्यापक तुम्हाला वेळोवेळी मदत करतच असतात पण ही जाणीव तुम्हाला असावी म्हणून मी याचा उल्लेख केलेला आहे. याबरोबरच जसा मी मगा उल्लेख केला
की महाविद्यालयामध्ये को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण भरपूर होतात. प्रत्येक विभाग विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे उपक्रम, मग काही स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, हे महाविद्यालयाच्या स्तरावर किंवा मग इंटरकॉलेजिएट कॉम्पिटिशन्स असतात, काही युनिव्हर्सिटी लेवलवर कॉम्पिटिशन्स असतात. या कॉम्पिटिशन्स महाविद्यालयामध्ये राबवल्या जातात, घेतल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थिनींचा सहभाग असणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थिनींमधल्या सुप्त गुणांना चालना मिळते. आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे वक्ते व्याख्याते आपण बोलवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना ऍडिशनल नॉलेज मिळेल किंवा एखादा चांगला वक्ता कशा पद्धतीने भाषण देतात तर ह्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टिकोनातून प्रत्येक विभागाच्या वतीने आपण गेस्ट लेक्चरचं पण आयोजन करत असतो. ह्याबरोबरच विद्यार्थिनींमध्ये शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, ज्याला आपण अलीकडे फिटनेस असं आपण म्हणतो, तर हा फिटनेस विद्यार्थ्यांचा वाढावा या दृष्टिकोनातून दर शनिवारी आपण योगासनाचे वर्ग पण घेतो. हे सगळं आपण करतो, पण मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे, हे सगळं विद्यार्थ्यांसाठी करत असल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं हे फार महत्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जर त्याचा लाभ घेतला तर त्याचा फायदा आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. याशिवाय आता श्वेतानी उल्लेख केला, आपल्याकडे NSS राष्ट्रीय सेवा योजना आहे, याबरोबर गॅदरिंग होतं दरवर्षी. गॅदरिंग मध्ये पण आपण एखादा सेलिब्रिटी कलाकार चीफ गेस्ट म्हणून बोलवतो, त्याबरोबर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि या स्पर्धांच्या मधून सुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणू की मनोरंजन आणि ज्ञान या दोन्हीची सांगड घालून गॅदरिंगचे सगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो. त्याबरोबरच महाविद्यालयामध्ये विविध चर्चासत्र किंवा परिषदा, कार्यशाळा यांचं पण आयोजन केलं जातं. विद्यार्थ्यांमधल्या काय म्हणू आपण संशोधन वृत्तीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, किंवा विद्यार्थ्यांना त्यांचं रिसर्च ऍप्टिट्यूड डेव्हलप व्हावं म्हणून काही प्रोजेक्ट त्यांना त्यांच्याकडनं करून घेतले जातात, जेणेकरून रिसर्च कसं करावं, विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांमध्ये असणारी विश्लेषण प्रवृत्ती म्हणजे जो डेटा आपल्याकडे आलेला आहे सांख्यिकीय डेटा, त्याचं कसं विश्लेषण करायचं, कसं आपण त्याच्यातून निष्कर्षाप्रत पोहोचायचं, यासाठी विद्यार्थ्यांकडनं रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा करून घेतले जातात. अर्थात हे फर्स्ट इयरला नव्हे, पण पुढे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना हे सगळं हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे, एक ओळख व्हावी म्हणून मी आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींसमोर हे सांगते आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आपल्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींसाठी फ्री एज्युकेशन म्हणजे विद्यार्थिनींना फी भरावी लागू नये यासाठी सर्व प्राध्यापक मिळून विद्यार्थ्यांची फी भरतात. याच्या मागचा उद्देश असा आहे की सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातल्या विद्यार्थिनी या हायर एज्युकेशन पासून, उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडे गेल्या 10 वर्षांपासून महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक मिळून विद्यार्थ्यांची फी भरत असतात आणि ही महाविद्यालयासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. याबरोबरच मला हेही सांगायचं आहे की दरवर्षी महाविद्यालयातून सर्वप्रथम विविध विषयांमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना त्या त्या विषयातलं पारितोषिक समाजातल्या काही सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तींनी काही फंड काही अमाऊंट आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्यातून आपण विद्यार्थिनींना गॅदरिंगच्या वेळेला काही बक्षीस आणि काही एक गुणवंत गौरव समारंभ आपण करतो आणि त्यातून
काही बक्षीस आपण दरवर्षी विद्यार्थिनींना देत असतो. विषयातून सर्वप्रथम आल्याबद्दल, विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल तुम्हाला कल्पना असेलही कदाचित, पण आपल्या महाविद्यालयाची गुणवत्तेची फार मोठी गौरवशाली परंपरा आहे. या सर्व विद्यार्थिनी म्हणजे गेल्या 50 वर्षातल्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थिनींची नावं आपण महाविद्यालयामध्ये एका मोठ्या बोर्डवर लावलेली आहे, आणि ज्यातून विद्यार्थिनींना प्रेरणा होईल की आपणही अशा प्रकारे गुणवत्ता यादीमध्ये आपण जर स्थान मिळवलं तर आपलंही नाव महाविद्यालयाच्या बोर्डवर येऊ शकतं. तर ही पण एक गुणवत्तेची मोठी परंपरा महाविद्यालयाची आहे. त्याबरोबरच शिष्यवृत्ती पण आहे आपल्या महाविद्यालयामध्ये, ऑफिसमध्ये त्याची माहिती मिळते. भारत सरकारची शिष्यवृत्ती आहे, EBC ची सवलत आपल्याकडे आहे. पण एक पुन्हा ही गोष्ट सांगायची आहे की महाविद्यालयाच्या वतीने ज्या नोटिसेस काढल्या जातात या नोटिसेस आपण पाहिल्या पाहिजे. शिष्यवृत्तीचे फॉर्म्स केव्हा येतात, परीक्षा फॉर्म केव्हा भरायचे, कारण खूपदा असं होतं की विद्यार्थिनी प्रवेश घेतात महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर मग महाविद्यालयाशी काही संपर्क नसल्यासारखा मग विद्यार्थिनी एकदम केव्हा तरी येतात आणि म्हणतात की आम्हाला हे माहितीच नव्हतं की स्कॉलरशिपचे फॉर्म्स केव्हा आले, परीक्षेचे फॉर्म्स केव्हा आले. तर ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक प्रत्येकाने लक्षात घ्या की आपण आपल्या प्राध्यापकांशी, महाविद्यालयाशी, ऑफिसमधल्या सर्व स्टाफशी संपर्कात असलं पाहिजे. म्हणजे महाविद्यालयाच्या वतीने, शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज मिळतात, ज्या सुविधा मिळतात, या सुविधांचा लाभ आम्ही त्यांना देऊ शकतो. दरवर्षी गॅदरिंगमध्ये आपण उत्कृष्ट विद्यार्थिनीची, महाविद्यालयातल्या उत्कृष्ट विद्यार्थिनीची निवड करतो. त्याबरोबर उत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थिनी तिची सुद्धा आपण दरवर्षी निवड करत असतो, जेणेकरून विद्यार्थिनींना एक प्रोत्साहन मिळावं की अभ्यास आणि अभ्यासेतर ऍक्टिव्हिटीज किंवा तिचं एकूण जनरल बिहेवियर महाविद्यालयामध्ये ती तिच्या मैत्रिणीशी, तिच्या प्राध्यापकांशी कशा पद्धतीने वागते, तर ह्या सगळ्यांचं अवलोकन करून आपण उत्कृष्ट विद्यार्थी आणि उत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थी असे पण मानाचे बक्षीस आपण दरवर्षी देतो. आता ह्या वर्षी पुन्हा आपण आता म्हणजे पूर्व पदावर यायचं म्हणजे असं झालेलं आहे की ह्या वर्षी कोरोनाने जी एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे ह्या लॅपटॉपच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधते आहे, तर ते खरं म्हणजे मला तो जरा एक सतत म्हणजे इनकम्प्लीट असं ते सगळं वाटतंय. कारण विद्यार्थिनी समोर असताना त्यांच्याशी जो संवाद होऊ शकतो तर त्याला नक्कीच ह्याच्या माध्यमातून थोड्याशा मर्यादा पडतात याची मला कल्पना आहे. पण जसं आता दोडके सर म्हणाले तसं की परिस्थिती नक्कीच निवळणार आहे आणि त्या परिस्थितीच्या नंतर आपण समोरासमोर भेटणारच आहोत, पण तरी तोपर्यंत महाविद्यालयाची एक अंतर्बाह्य ओळख विद्यार्थिनींना झाली पाहिजे की जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की हे माझं महाविद्यालय आहे आणि हे महाविद्यालय माझ्या प्रगतीसाठी तत्पर आहे, प्रगतीसाठी किंवा इथले प्राध्यापक हे तळमळीने सगळे तुम्हाला शिकवतात. हे पण आपल्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे की शिक्षक आणि विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. आतापर्यंत जे काही आपले माजी विद्यार्थी महाविद्यालयातले जे होऊन गेले आणि ह्यांच्याशी जरी तुम्ही बोललात किंवा तुम्हाला कदाचित आता ह्याच्या पुढे अनुभव येईल किंवा आतापर्यंत आलंही असेल की प्राध्यापक हे फक्त विषयांपुरतच विद्यार्थ्यांना नॉलेज देतात असं नाही, तर विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा, कुठलीही समस्या असेल म्हणजे शैक्षणिकच पाहिजे असं नाही, आर्थिक असेल किंवा काही वैयक्तिक समस्या असेल, या सर्व समस्यांमध्ये सुद्धा इथले सर्व प्राध्यापक विद्यार्थिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात, त्यांना मार्गदर्शन करतात. आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहे, या काउन्सिलिंग सेंटरमध्ये सुद्धा आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी दर बुधवारी येऊन विद्यार्थ्यांना म्हणजे काउन्सिलिंगच्या संदर्भातले
सगळे लेक्चर्स किंवा त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे चालतात. त्याबरोबर आरोग्य तपासणी होते विद्यार्थिनींची, आपल्याकडे अँटी रॅगिंग सेल आहे, नंतर विशाखा सेल म्हणजे कामाच्या ठिकाणी जर काही अत्याचार होत असतील, सेक्शुअल हॅरॅसमेंट, तर त्या संदर्भात काळजी घेण्यासाठी सुद्धा आपण अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केलेली आहे. विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील तर त्यांना समजा प्राध्यापकांना किंवा कुणालाही तक्रार समोरासमोर सांगायला थोडासा संकोच वाटतो, तर तसा जर वाटत असेल तर एक कंप्लेंट बॉक्स किंवा ज्याला सजेशन बॉक्स असं म्हणू आपण, तो पण आपण ठेवलेला आहे. म्हणजे जर काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असतील, काही कंप्लेंट असतील, तर त्याचंही निराकरण व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर तो सजेशन बॉक्सही आपण महाविद्यालयामध्ये ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे काय काय महाविद्यालयामध्ये आहे याची मी तुम्हाला ओळख करून देते आहे. आता एक महत्वाचं जे मला सांगायचं आहे, खरं म्हणजे सगळंच महत्वाचं आहे, तर लायब्ररी, महाविद्यालयाची लायब्ररी हे एक महाविद्यालयाचं खरं म्हणजे भूषण आहे. आणि आपल्या ज्योत्स्ना जावळे मॅडम लायब्ररियन, तर तुम्ही जेव्हा महाविद्यालयात याल तेव्हा लायब्ररीमध्ये तुम्हाला त्या घेऊन जातील. लायब्ररीमध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्याची ओळखही करून देतील. पण थोडीशी माहिती त्यांनी जी खरं म्हणजे दरवर्षी त्या देतात पण आज मला त्यांनी दिलेली आहे, तर ती थोडी मी तुम्हाला सांगते. आपल्या लायब्ररीमध्ये जवळपास 50,000 पुस्तकांचा संग्रह आहे. आणि यामध्ये मग काही संदर्भ ग्रंथ आहेत, काही आपले टेक्स्ट बुक्स आहेत, काही ललित साहित्य कथा कादंबऱ्या, महिलांवरील ग्रंथ, विश्वकोश, शब्दकोश किंवा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकं, ते एवढ्या सर्व पुस्तकांचा 50,000 पुस्तकं आपल्याकडे आहेत. त्याबरोबरच काही प्रिंटेड नियतकालिक, मासिक, वर्तमानपत्र ही सुद्धा लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी लायब्ररीचा संपूर्ण लाभ घेतलाच पाहिजे. रोज लायब्ररीत गेलं पाहिजे. वर्तमानपत्र येतात, विविध मासिक जर्नल. हॅलो, हा ऐकू येत आहे ना सगळ्यांना? सुरू करू नका आपली. हो ऐकू येत आहे, ऐकू येत आहे. हा, त्याबरोबरच एनलिस्ट ही सेवा आहे. या सेवेअंतर्गत लायब्ररीमध्ये ई बुक्स किंवा ई जर्नल्स म्हणजे जे ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात ते सुद्धा आहेत. यासाठी लायब्ररीमध्ये जाऊन तुमचं नाव, तुमचा वर्ग, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस हा द्यायचा आणि मग तुम्ही कुठलंही ई बुक कुठूनही कधीही वाचू शकता. तर ही म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे ही एक चांगली संधी आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. तुम्हाला कल्पना असेल की आपल्या महाविद्यालयाची वेबसाईट सुद्धा आहे आणि या वेबसाईटला प्रत्येक विद्यार्थिनीने जरूर व्हिजिट केलं पाहिजे. म्हणजे महाविद्यालयाची सगळी माहिती त्याच्यावर तुम्हाला एका क्लिकवर मिळू शकते. आणि त्या वेबसाईटवर ग्रंथालयाची सुद्धा, ग्रंथालयाचं एक पेज आहे आणि ग्रंथालयाची सुद्धा संपूर्ण माहिती, काही ऑडिओ बुक सुद्धा त्याच्यावर उपलब्ध आहेत. याबरोबरच ही जी वेबसाईट आहे ग्रंथालयाची, म्हणजे जे एक पेज आहे त्याच्यावर निरनिराळे जे ऑनलाईन कोर्सेस आहेत या कोर्सेसच्या लिंक्स पण दिलेल्या आहेत. स्वयं ही जी एक आपल्या शासनाची वेबसाईट आहे, तर या वेबसाईटवर म्हणजे स्वयंच्या माध्यमातून जे काय ऑनलाईन कोर्सेस आहेत तर ते फ्री आहेत कोर्सेस आणि खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये म्हणू आपण ॲनिमेशनचा कोर्स आहे, फिल्म स्टडी आहे, अकाउंटन्सी, कम्प्युटर कोर्सेस आहेत, टेक्स्टाईलच्या संदर्भातले कोर्सेस आहेत किंवा C++ या ज्या लँग्वेजेस आहेत त्या संदर्भातले कोर्सेस आहे, इव्हेंट मॅनेजमेंट, फिल्म अँड व्हिडिओ एडिटिंग, फोटोग्राफी, सॉफ्ट स्किल अशा विविध विषयांवरचे कोर्सेस स्वयंच्या माध्यमातून दिले जातात. आणि हे कोर्सेस फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत किंवा म्हणजे त्याचे काही व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओज सबटायटल्स दिलेले असतात, या सबटायटल्सच्या माध्यमातून आपण हे व्हिडिओ बघू शकतो. तर हे सगळे जे मोफत कोर्सेस आहेत हे मोफत कोर्सेस विद्यार्थ्यांनी करावे, जेणेकरून त्यांच्यातलं स्किल डेव्हलप होण्यास नक्कीच मदत होते. याचं जर सर्टिफिकेट आवश्यक असेल तर एक 500 ते
हजार रुपयापर्यंतची फी परीक्षा पास होण्यासाठी भरावी लागते आणि मग पास झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळू शकतं. आणि हे सगळे नवीन कोर्सेस जानेवारी महिन्यामध्ये सुरू होत आहेत आणि त्यामुळे तुम्ही जागरूकतेने या वेबसाईटला भेट दिली पाहिजे. कोणते कोर्सेस आपल्याला करायचे आहेत, कोणते कोर्सेस केव्हा सुरू होत आहेत ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आपल्या जावळे मॅडमच्या सुद्धा संपर्कात राहा, त्या पण या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याबरोबरच आपल्या महाविद्यालयाचं युट्यूब चॅनल आहे आणि ज्यावर महाविद्यालयातले वेगवेगळे व्हिडिओ आपण बघू शकतो. म्हणजे आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जे व्हर्च्युअल प्रोग्राम्स घेतले, वेबिनार्स घेतले, हे सर्व प्रोग्राम्स तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येतील. ते तुम्ही इतरांना शेअर पण करू शकता. याबरोबरच लायब्ररीचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि या टेलिग्राम चॅनलवर MPSC UPSC नोट्स किंवा MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे अपलोड केले जातात. पुस्तकांच्या PDFs त्या अपलोड केल्या जातात. नियतकालिकांच्या PDF अपलोड केले जातात. ऑडिओ बुक्स अपलोड केले जातात. ह्या सर्व गोष्टींचा लाभ म्हणजे आताच्या काळामध्ये जेव्हा आपण समोरासमोर नाही भेटू शकत आहे तरी आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे, नॉलेज मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून लायब्ररीच्या वतीने या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याबरोबरच इंग्रजीचं ज्ञान अद्ययावत करण्यासाठी BBC न्यूज, चित्रपटांचे छोटे सीन हे सगळे त्या याच्यावर चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिले जातात. तर तुम्ही सगळ्यांनी त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पण सहभागी झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर जे अपलोड केलं ह्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि यासाठी तुम्हाला ग्रंथालयात यावं लागेल. ग्रंथालयातल्या मॅडमकडे तुमचं नाव, तुमचा ईमेल ऍड्रेस, वर्ग हे सर्व तुम्हाला तिथे द्यावं लागेल. म्हणजे ज्या उपयुक्त लिंक्स आहेत त्या तुम्हाला शेअर केल्या जातील. तर यासाठी जावळे मॅडमना तुम्ही जरूर भेटा. याबरोबरच आणखी एक असं आहे की फर्स्ट इयरची जी पुस्तक आहे, टेक्स्ट बुक्स, ही पण आपण लायब्ररीमधून दरवर्षी मुलींना देतो. तर तुम्ही केव्हाही 11 ते साधारण 4 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये येऊ शकता आणि तुमच्या विषयाची टेक्स्ट बुक्स लायब्ररीतून तुम्ही नक्की घ्या. म्हणजे तुमचा तुमचा अभ्यास हा सुरू राहील. ह्याबरोबरच जसं मागेही आता मी उल्लेख केला की ज्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत या माजी विद्यार्थिनींना महाविद्यालयामध्ये पुन्हा बोलवणं, माजी विद्यार्थिनींच्या प्रगतीचा आजी विद्यार्थिनींच्या डेव्हलपमेंटमध्ये फायदा व्हावा या दृष्टिकोनातून महाविद्यालयामध्ये दरवर्षी माहेर मेळाव्याचं आयोजन केलं जातं. म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी विविध क्षेत्रामध्ये चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत. काही सरकारी ऑफिसेसमध्ये आहेत, काही बँकांमध्ये आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये तर खूप विद्यार्थिनी आहेत. तर या सर्व विद्यार्थिनींनी त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांना जो काय त्या जे काय डेव्हलप झालेले आहेत, म्हणजे समाजामध्ये महाविद्यालयामध्ये त्यांना जे काय अनुभव आले आणि त्याचा लाभ आपल्या विद्यार्थिनींना व्हावा या दृष्टिकोनातून आजी विद्यार्थिनी आणि माजी विद्यार्थिनी यांच्यामध्ये सुसंवाद असावा, दोघांनाही एकमेकांच्या प्रगतीचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आपण माहेर मेळाव्याचं आयोजन करत असतो, पालक मेळाव्याचं आयोजन करत असतो. आजही मुद्दाम असं सांगण्यात आलेलं आहे की पालकांनी पण या कार्यक्रमासाठी जॉईन व्हायचं आहे, कारण पालकांना महाविद्यालयाची ओळख व्हावी. विद्यार्थ्यांच्या किंवा पाल्याच्या प्रगतीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल शिक्षकांच्या बरोबरीने त्यांच्या पालकांचा असतो आणि म्हणून पालकांचंही या निमित्ताने पालकांशी संवाद साधावा, त्यांना महाविद्यालयाची ओळख करून द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांचा एक सपोर्ट नेहमी असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला पालकांशी बोलण्याची एक संधी मिळावी म्हणून आपण दरवर्षी पालक मेळावा पण आयोजित करत असतो, यावर्षी पण करणार आहोत. पण आज जर काही पालक इथे उपस्थित असतील तर त्यांना मला आवर्जून असं सांगायचं आहे,
की आता जे ऑनलाईन सगळं टीचिंग चाललेलं आहे, आता मी वारंवार त्या कोरोनाचा उल्लेख करत नाही कारण आपण सगळे खरं म्हणजे कंटाळून गेलेलो आहोत त्याला, पण आता त्याला पर्याय नाही आणि त्यातून आपण लवकर बाहेर पण पडणार आहोत. पण ही परिस्थिती असल्यामुळे आपलं जे ऑनलाईन टीचिंग चाललेलं आहे ते ह्या ऑनलाईन टीचिंग मध्ये पालकांचा सपोर्ट विद्यार्थिनींना असला पाहिजे, म्हणजे त्यांना मोबाईल उपलब्ध करून देणं किंवा त्यांना त्या वेळेमध्ये जेव्हा आपला टाइम टेबल असतो त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना तेवढा फ्री टाइम विशेषतः मुलींना उपलब्ध करून देणं ही पालकांची जबाबदारी आहे. कारण आता विद्यार्थ्यांमध्ये आपण जी गुंतवणूक करतो ही गुंतवणूक त्यांच्या भवितव्यासाठी आणि पुढे आपल्याही साठी ती लाभदायकच असते आणि म्हणून पालकांचा सपोर्ट, पालकांचा रोल विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अतिशय महत्वाचा असतो. तर या दृष्टिकोनातून आपण पुढे पालक मेळावा घेणारही आहोत, पण आता या ऑनलाईन टीचिंग मध्ये सुद्धा विद्यार्थी आणि पालक यांना मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की ऑनलाईन टीचिंगचे जे फायदे आहेत तर या फायद्यांमध्ये जसं मी आता तुमच्या बरोबर इथे संवाद करते आहे, तुम्ही सगळे आपापल्या घरी आहात पण इतक्या लांबूनही आपण एकमेकांशी संपर्क करतो आहोत, तर ह्या माध्यमातून आपण शिक्षण देणं आणि घेणं ही जी प्रक्रिया चालली आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी 100% सहभागी झालं पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. आता तुम्हाला तुमचे प्राध्यापकही सांगत असतील कितीतरी व्हिडिओज तुमच्या बरोबर शेअर केले जातात किंवा कुठला तरी खूप चांगला एखादा उत्तम वक्ता असेल जो एरवी आपल्याला भेटू शकला नसता कुठेतरी दिल्ली किंवा आणखी कुठे चंदीगड किंवा इकडे साऊथ मध्ये कुठल्या तरी लांबच्या गावचा एखादा वक्ता असेल तर एरवी त्याला औरंगाबाद मध्ये आणून तुमच्या बरोबर त्यांचे विचार ऐकण्याची संधी तुम्हाला एरवी मिळाली नसती, परंतु या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला असे उत्तम उत्तम वक्ते विद्यार्थ्यांसाठी आणता येतात किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला आता तुम्ही परवाच 2-4 दिवसांपूर्वी आपल्याकडे एक सोलापूरचे शिक्षक आहेत डिसले, रणजित सिंग डिसले यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, त्यांना ग्लोबल टीचर म्हणजे एक उत्कृष्ट टीचर असा त्यांना पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळण्याचं कारण की टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज शिक्षण प्रक्रियेमध्ये आणल्या तर त्यामुळे विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेशी जास्त जोडला गेला आणि विद्यार्थ्यांमधले जे अंगभूत गुण आणि कौशल्य आहेत ते विकसित होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा त्यांनी खूप नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर केला. तर म्हणून ह्याच्या या टेक्नॉलॉजीचे जे प्लसेस आहेत जे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या टेक्नॉलॉजीचा आपल्या प्रगतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी काय उपयोग होऊ शकतो, शिक्षणाच्या माध्यमातून आपण कसा याचा उपयोग घेऊ शकतो याचा आवर्जून प्रत्येकाने विचार करावा. आणि म्हणून जे तास आपण टाइम टेबल मध्ये विद्यार्थ्यांसाठी नियोजित केलेले आहे या सर्व तासांना विद्यार्थिनींनी उपस्थित राहिलंच पाहिजे. तुमच्या काही शंका असतील तर प्राध्यापकांना तुम्ही विचारू शकता, प्राध्यापक पूर्ण वेळ तुमच्यासाठी उपलब्ध असतात याचा तुम्ही आतापर्यंत अनुभव पण घेतला असेल. आपले नाहीतर जॉईन व्हायचं, व्हिडिओ ऑफ ठेवायचा आणि दुसऱ्या कामामध्ये लागायचं हे असं करू नका, यामुळे आपण स्वतःचं नुकसान करून घेत असतो. प्राध्यापकांना त्याच्यामुळे काही फरक पडत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. एक विद्यार्थी असेल नाही ते 100 विद्यार्थी असते, प्राध्यापकांना ते शिकवावं लागतं. पण आपण समोरच्या व्यक्तीचा किती लाभ घेतो ह्यावर आपली प्रगती अवलंबून असते. म्हणून विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून आपल्याला जे नॉलेज मिळतं आहे ते नॉलेज पूर्णपणे घेतलं पाहिजे, सर्व तासांना आपली उपस्थिती असली पाहिजे. आता फर्स्ट इयरच्या म्हणजे आता तुम्ही सगळ्या फर्स्ट इयरच्याच आहात, तुम्हाला मला हे सांगायचं आहे की 14 तारखेपासून आपण एक पूर्ण वेळ टाइम टेबल लावतो आहोत आणि तसा टाइम टेबल तुमच्या विषयाचे संबंधित प्राध्यापक तुम्हाला सांगतीलच, तर हा सर्व टाइम टेबल तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. 5 मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा आहेत, आपल्याला पुढची परिस्थिती कोणालाच माहिती नाहीये की तुम्हाला
तुम्हाला कॉलेजमध्ये केव्हा रेग्युलरली यावं लागणार आहे किंवा फेस टू फेस आपण जे ट्रेडिशनल क्लासरूम टीचिंग जे म्हणतो ते केव्हा चालू होईल हे आपल्याला माहिती नाही, पण टेक्नॉलॉजीचं हे आपल्याला वरदान मिळालेलं आहे की ज्याच्या माध्यमातून आपण घरी बसून सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. तर त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि जो टाइम टेबल आपण तयार केलेला आहे कॉलेजनी त्या टाइम टेबलनुसार प्रत्येक पिरियड विद्यार्थिनींनी अटेंड करणं हे गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की सर्व विद्यार्थी याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतील. आणखी काय तुम्हाला सांगायचं राहिलंय? मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी कॉलेज बद्दल आणि एकूण अभ्यासक्रम या संदर्भात सगळं सांगितलेलं आहे. एक शेवटी पुन्हा एक हे सांगायचंय मला की महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी शिस्त पाळणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. शिस्तीत एखादा म्हणजे शिस्त ही माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. वेळा पाळणं, नियोजन करणं ह्या सर्व गोष्टींनी आपण नेमून दिलेलं काम हे उत्कृष्ट पद्धतीने आणि उच्च दर्जाने चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाचं काम करू शकतो आणि म्हणून विद्यार्थिनींनी याची पण खूणगाठ बांधली पाहिजे की जेव्हा तुम्ही महाविद्यालयामध्ये रेग्युलर तुमचे क्लासेस चालू होतील, तुम्ही महाविद्यालयामध्ये दररोज उपस्थित राहाल, तेव्हा आपली उपस्थिती, आपली वर्तणूक, आपले इतरांशी असणारे संबंध सौजन्यपूर्ण असले पाहिजे, वेळेचं आपण नियोजन केलं पाहिजे, वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे, सर्व क्लासेस सर्व उपक्रमामध्ये आपला सहभाग असला पाहिजे आणि हे सगळं आपण स्वतःसाठी करतो आहोत, हे सगळं आपल्या फायद्यासाठी महाविद्यालय आपल्याला देतंय हे मनामध्ये ठेवायचं आहे. आणि प्राध्यापकांशी जास्तीत जास्त संपर्कात राहून, ऑफिसशी संपर्कात राहून, ऑफिसमधून ज्या सुविधा आपल्याला मिळतात त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि सर्व प्राध्यापकांकडनं ज्ञानदान जे केलं जातं त्याचा पण जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे असं वाटतं मला. तर मला वाटतं बहुतेक सर्व मी सांगितलेलं आहेच. ह्यापुढेही आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटणार आहोतच आणि मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला जास्त आवडेल, तर ती संधी लवकर मिळावी अशी इच्छा आहे. पण मला वाटतं तोपर्यंत एवढं पुरेसं आहे. आणि आणखी जर कोणाला काही बोलायचं असेल विद्यार्थिनींना किंवा त्यांच्या पालकांना जर काही विचारायचं असेल तर ते नक्कीच मोकळेपणाने आता विचारू शकतात. मला वाटतं की मी इथे थांबते. तुम्ही सगळ्यांनी माझं लांबलेलं थोडस जे काय मनोगत आहे म्हणा किंवा कॉलेज विषयी जी काय मी माहिती दिली ती तुम्ही शांतपणे ऐकून घेतली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी मॅडमने आता जे काय आपल्याशी संवाद साधलेला आहे, मग तो तासिकांच्या संदर्भात असेल, विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होण्यासाठी संबंधीचा असेल, तर हा सर्व तुम्हा विद्यार्थिनींसाठी आहे. याची खूणगाठ तुम्ही नक्की बांधून ठेवा. तुमची ओंजळ ही रीती राहू देऊ नका, भरलेली असू द्या. मॅडमच्या या आवाहनास आपण नक्की प्रतिसाद द्याल. सध्या उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये मागच्या मार्च पासून जरी महाविद्यालयात प्रत्यक्ष काही कार्यक्रमाचे आयोजन होत नसले तरी ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालय आणि प्रत्येक विभाग आपापले कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने सादर करत आहे. तर त्या प्रत्येक कार्यक्रमास मॅडम जसं म्हणाल्या तसं आपण सर्वजण उपस्थित राहाल आणि राहावं. तर मॅडमच्या या आवाहनास आपण नक्की प्रतिसाद द्याल. आणि जसं आता मॅडम म्हणाल्या की जसं पालकांना काही जर कोणाला बोलायचं असेल तर नक्की त्यांचं स्वागत आहे. कृपया आपल्या पाल्याचं नाव आणि आपलं नाव सांगून आपण नक्की आपण संवाद साधू शकता. जर कोणाला बोलायचं असेल तर नक्की आपला माईक अनम्यूट करून आपण काही विचारू शकता. कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज. मला वाटतं नसेल बोलायचं. आता जरी नसेल आपल्याला आता काही संवाद साधायचा, तसं मॅडम जसं म्हणाल्या की
तरी आपल्याला काय बोलायचं असेल आपण संवाद साधू शकतो. मॅडम पुढे कंटिन्यू कर. मला विचारायचं होतं भाषणानिमित्त आयोजित केलेले आहे. मॅडम आता जसं तुम्ही म्हणाल्या की लायब्ररीमध्ये आहेत अवेलेबल बुक्स तर आम्ही जाऊन घेऊ शकतो का? आता मी आता सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही लायब्ररीमध्ये या, तुमचं नाव, तुमचा वर्ग, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, लायब्ररी कार्ड काढायचं, जावळे मॅडमशी भेटायचं आणि तिथल्या पुस्तकांचा आणि तिथल्या सर्व सुविधांचा तुम्हाला लाभ घ्यायचाच आहे. तुमच्यासाठी आहे लायब्ररी. तर 11 ते 4 पर्यंत कुठल्याही दिवशी तुम्ही लायब्ररीमध्ये या आणि लायब्ररी कार्ड काढा, लायब्ररीची ओळख करून घ्या. तुम्हाला तिथे भंडार पुस्तकांचं मिळेल. जर वाचनाची आवड असेल तर लायब्ररीतून पाय सुद्धा बाहेर काढावासा वाटणार नाही तुम्हाला. एवढं तिथे पुस्तकं, मासिकं यांचा महासागर आहे तिथे. त्यामुळे जरूर या कॉलेजमध्ये तुम्ही. ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचंय? विद्यार्थीने असोत किंवा पालक असोत, कोणालाही जर आपली काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. मला वाटतं बहुतेक नाहीये कोणाला. मी आज हो आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आहोत. मी आमच्या विद्यार्थी संसदेच्या प्रमुख मनीषा वाघमारे मॅडमना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या आभार प्रकटन आपण करावं. मनीषा वाघमारे मॅडम. धन्यवाद सर. प्राचार्याचे अभिभाषण या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थिनी व पालक यांचे आभार. बीए शाखेची विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी श्रावणी मुधोळकर, बीकॉम शाखेची श्वेता धवन, बीसीए विभागाची विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी शिवानी राऊत, तर क्रीडा प्रतिनिधी योगिता शिरसाट आदींनी आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे आभार. या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक प्राचार्या डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांनी अगदी मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मॅडमचे देखील आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार. प्राध्यापक डॉक्टर दिलीप दोडके सर, प्राध्यापक डॉक्टर उमाळकर मॅडम, श्री गणेश भुजबळ सर यांचेही आभार. प्राचार्य मॅडम यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते आणि यानंतर पुढे होणाऱ्या सर्व तासिका तुमच्या नियमित वेळेत होतील. थँक्यू सर. थँक्यू. मॅम स्टॉप करायचं. मॅडमच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं जाहीर करतो. पुढील तासिका नियोजित वेळेप्रमाणे होतील. धन्यवाद.